सातव्या मुलीची सातवी मुलगी सहा डिसेंबर भागामध्ये रुपाली फोनवर बंटीला म्हणते इथे पोलीस आहे घरात बंटी घाबरून म्हणतो पोलीस आहे तिथे मी एक काम करतो मी नेपाळला निघून ने जातो नाही 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 इंडियाच्याच बाहेर निघून जातो तुम्हाला एक आठ दहा लाख रुपये पाठवून दे आणि मी तुला एक सांगतो ताई ही नेत्रा ना ही नेत्रा खूप डेंजर मुलगी आहे तितक्यात नेत्रा आहे त्याने म्हणते बाईसाहेब तुम्हाला खाली बोलवलं आहे रुपाली म्हणते कुणी बोलावलं ती म्हणते पोलिसांनी हे बंटी ऐकतो आणि जाम घाबरून मोबाईल बंद करून टाकतो म्हणते येताना रुपाली जायला लागते म्हणते बाईसाहेब अजून पण वेळ गेलेली नाही आहे तुम्ही जे काय केलं ना ते स्वीकारा आणि प्रायचित्त करा रुपाली फक्त तिच्याकडं बघते आणि निघून जाते सगळे खाली बसलेले असतात त्यांना बघून रुपाली घाबरते आणि हळूहळू पायऱ्या उतरत असते ती शेवटच्या पायरीवर येते आणि सगळ्यांवर नजर टाकते नेत्राकडे बघते नेत्रामंत बाईसाहेब येताना सगळे वाट बघतायत पोलीस म्हणतात या मॅडम तुम्ही पण बघा सगळे लॅपटॉपमध्ये बघत असतात तुम्ही ती काय बघायचं आधी म्हणतो आई घरातले आणि घराबाहेरील सगळे सी सी टी व्ही कॅमेरे हे चेक करतायत ती सावरतेन म्हणते सापडलं का कुणी ओळखता आलं का आधी म्हणतो ह्या फुटेजमध्ये नाही दिसत तो पण घराबाहेर जो एटीएम आहे ना त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा आहे ना त्यामध्ये दिसतो तो इन्स्पेक्टर म्हणतात दिसतो तो पण अंधारा असल्यामुळे कळत नाही कोण आहे तो आता रुपाली येते आणि लॅपटॉपमध्ये बघायला लागते पण केतकीचं लक्ष मात्र रुपालीकडेच असतं आणि ती म्हणते पोलिसांचं असं म्हणणं आहे की जो कोणी आहे त्याला आपल्या घराची व्यवस्थित माहिती आहे पण यावर रुपाली काहीच बोलत नाही आणि म्हणते शेखर हे कुणी घडवून आणलं असेल शेखर तिच्याकडं बघतो पण काहीच बोलत नाही इन्स्पेक्टर म्हणतात आमचा तपास चालू आहे पण मला हे विचारायचं होतं की तुमच्या घरात कोण कोण माणसं असतात म्हणजे बाहेरची पण लोक वॉचमन नौकर या कुणावर संशय आहे का तुम्हाला शेखर म्हणतो नाही आमचा कुणावरही संशय नाही कारण घरात येणारे माणसं विश्वासू आहे ते म्हणतात मग बाहेरचं कोणी आलं होतं का प्लंबर वगैरे शेखर म्हणतो नाही असं काम एवढ्यात घरात झालंच नाही ते म्हणतात ठीक आहे तो माणूस ट्रेस झाला पण कुठं गायब झाला तेच कळत नाही आम्ही तपासाचा वेग वाढवतो एखादा पुरावा मिळाला की काम झालं तुम्हाला पण काही कळलं तर फोन करा आणि निघून जातात तेवढ्या शेखरला फोन येतो आणि तोही बोलत बाजूला निघून जातो केतकी म्हणते नेत्रा चल आपण स्वयंपाकाचं बघू पण नेत्रा न जाता रुपालीकडे बघत राहते रुपाली तिला हात करते जा ती निघून जाते रुपाली म्हणते आधी कुणी काही म्हणू दे मला नेत्रावरच संशय आणि हे सगळं तिनेच घडवून आणलं हे लवकरच सिद्ध होईल पण यावर आधी काहीच बोलत नाही ती बेडरूममध्ये जाते आणि फोन करून म्हणते कसे आहात आपण हो मी स्वतःहूनच फोन केला नाही भेटून नाही बोलता येणार फोनवरच ऐक एक माणूस शोध जो नेत्राचा जीव घेऊ शकेल तिला संपवायचं आणि मोठ्या आवाजात म्हणते कारण पोलीस तपास करतात बंटी कधी गोत्यात येऊ शकतो हे बघ ही नेत्रा आता डोईजड व्हायला लागलीये कळतय का तुला माझं अस्तित्व धोक्यात यायला लागलंय मुळावरच घाव घालायचा आता तिला संपवायचे आणि ह्यावेळेस एका दगडात दोन पक्षी नाही एका घावात दोन तुकडे नेत्रा फोनवर बोलत असते नाही आबा ती चिडेल हेमावर ती मारेल तिला त्यापेक्षा तुम्ही हेमाशी बोला तिची समजूत घाला तेवढा शेखर मागून होतो नेत्रा नेत्रा आरशात बघते तिला शेखर दिसतो म्हणते साहेब या ना तिथे आबा मी थोड्या वेळात करते या तुम्हाला आणि म्हणते काय झालं साहेब शेखर म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं हेमाबद्दल तिथे हेमाबद्दल तोंट तो हो मी तन्मयचे बँक अकाउंट चेक केले तन्मय आणि हेमा गेले दोन तीन महिन्यापासून गुपचूप भेटतात आणि तन्मयने हेमाला पंचवीस हजार रुपये ट्रान्सफर केले कॅश आणि मोबाईल दिला हे पण तुला माहितीच आहे मला ह्याचं काय नाही पैसे दिले मोबाईल दिला किंवा त्यांचं प्रेम प्रकरण आहे हे त्यांच्याशी बोलून क्लिअर करता येईल इशू हा आहे तुला कळतं का हे कुठल्या दिशेने आहे ती म्हणते साहेब मला खरंच कळत नाही मी या विषयावर काय बोलू मला खरंच कळत नाही मी कशी माफी मागू तुमची तो, तो नाही नेत्रा तुला माफी मागायची गरज नाही तू कशाला वाईट वाटून घेते मला आहे की आपल्या घरात जे काय सुरू आहे त्याचा मी सगळ्या बाजूने विचार केला आणि मला असं वाटतंय की हे बघ मी काय हेमाला फारसं ओळखत नाही जे काय ऐकलं जे काय जाणवलं त्यावरून हे कळतं की हेमा काय तुझ्यासारखी नाही सगळ्याच बाबतीत पण एक गोष्ट काय माझ्या मनातून जात नाही आहे नेत्रा कोणती पण तो काहीच बोलत नाही तीन ती बोला ना साहेब तो तो नेत्रा ही शक्यता नाकारता येत नाही म्हणजे तुझ्या बहिणीने कुणाशी तरी डील करून ही चोरी घडून आणली असेल नेत्रा घाबरते म्हणते नाही साहेब मला आहे हेमा हट्टी आहे तिला सतत पैसे हवे असतात मला हे सगळं मान्य आहे पण ती चोरी नाही साहेब ती या थाराला कधीच जाणार नाही तो तो नाही मी फक्त संशय व्यक्त केला असंच घडलं असेल असं माझं म्हणणं नाही हा फक्त संशय हेमा आपल्या घरी दोन तीन वेळा येऊन गेली तन्मय आणि ती गेले दोन तीन महिने भेटतात एकमेकाला मी काय पोलिसांना काही सांगितलं नाहीये पण तू विचार कर ना ही गोष्ट जर रुपालीने लावून धरली हे सगळं प्रकरण किती गंभीर होईल त्यामुळे मला असं वाटतं की तू एकदा शहानिशा करून घ्यावी कारण आपल्या घरात चोरी झाली दागिने गेले कॅश गेली जर पोलीस तुझ्या घरी पोहोचले तर तुझ्या घरच्यांना त्रास होईल तू एकदा तुझ्या घरच्यांशी बोलून घे हे बघ तू अद्वाईतची काळजी करू नको जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत मी त्याच्याबरोबर राहील तुम्ही ती ठीक आहे साहेब मी बोलते तिच्याशी पण खरंच मला असं वाटत नाही ती अशी असेल पण मी तुमची पण बाजू समजू शकते तुम्ही म्हणता तर मी जाऊन बोलते तिच्याशी उद्या सकाळी निघते मी संध्याकाळी परत येते बंटी आणि रुपाली भेटतात तों तो तो टेम्परेचर पुण्यातील आज काय मस्त थंडी पडली नाही ती काहीच बोलत नाही तो तो ताई तुला थंडी नाही वाजत तिन ती बंटी जीव जळतोय माझा इथे तू थंडीचं काय घेऊन बसलास तो तो बर बोल काय करायचं ती म्हणते एक तुला मेसेज केला त्या माणसाला आजच्या आज भेटून घे तो ला, रे, रे, तो कशाला त्या अरे बंटी हा तोच माणूस आहे जो आपल्या मार्गातील अडथळा दूर करणारे जो नेत्राला संपवणारे तो घाबरून म्हणतो हे हे कधी ठरलं अचानक आत्ता तिमी ते हे बघ बंटी आपल्याला जास्त दिवस थांबता येणार नाही तिला घरातून बाहेर काढलं की शेखर पुन्हा घरात आणणार तिला या जगातूनच नाहीस करायला हवं ती बरंच काही बोलते म्हणते तू असं सांगेल की राज्याध्यक्षाच्या घरावर जो दरोडा पडला त्याच्या मागे आणि आदवाईतला जीवे मारण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याच्या मागे त्याची मास्टर माइंड त्यांच्यामध्ये पैसे आणि दागिने वाटं वाद झाला आणि त्यांनी तिला संपवलं असा तो सांगेल तो, तो ताई काय कमाल प्लॅन आहे हा मस्त एकदम ग्रेट मला तर ती नेत्रा कधी मरते असं झालंय तो बरंच काही प्रश्न विचारतो ती कि मी ती बंटी जेवढं सांगितलं तेवढं कर ना मी नेत्राच्या मरणाचा मुहूर्त बघते रात्री नेत्रा किचनमध्ये असते तेवढ्यात आदवाईत येतो ती म्हणते साहेब तुम्हाला काही हवं आहे का पण तो काहीच बोलत नाही आणि स्वतःच्या हाताने पाणी घेतो ती काहीतरी ठेवण्यासाठी फिरते आणि तेवढ्या तिला संकेत येतो तिच्या कानामागून घाम येतो आणि ती डोक्याला हात लावते आणि तिला दिसतं तिच्यासमोर तिला मारण्यासाठी एक जणांनी बंदूक पकडलेली आणि तिला नंतर दिसतो त्या माणसाचा चेहरा तिच्या मागे अद्वाईत फोनमध्ये बघून पाणी पित असतो त्यामुळं तिच्याकडं काही त्याचं लक्ष नसतं पण ती घाबरून फिरते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती विचारात असते तेवढ्यात आदवायचं लक्ष ते तिच्याकडे जातं तो बघतो तिच्या हातात भांड आणि तिच्या हात थरथर कापत असतात तेवढ्यात ते खाली पडतं आणि ते फुटतं तो घाबरतो आणि तिच्याकडे धाव घेतो पण त्याला बघून ती खाली बसते आणि ते गोळा करायला लागते रुपाली धावत येते म्हणते कसला आवाज झाला रे तितक्यात नेत्रा काच उचलायला जाते आणि तिच्या बोटा शिरते ती म्हणते नेत्रा अगं कशाला हाताने उचलायला गेली आधी रक्त आलंय बघ नेत्रा म्हणते नाही बाईसाहेब एवढं काही नाही ती म्हणते नाही तू इथे येम बस आधी हळद घे आधी म्हणतो आई हळद कुठे ती म्हणते ते बघ तिथे वरती असेल आणि म्हणते अगं बस किती वेंदळ्यापणा करते आणि लवकर हे बघ किती लागलंय तिला हळद लावते नेत्रा डोळे झाकते ती म्हणते बाई दुसऱ्याला विज्ञान ना मला खूप त्रास होतो नेत्रा तिच्याकडे बघते ती म्हणते खरंच तेवढ्या शेखर फोनवर बोलत येतो आधी म्हणतो आई एवढं नाही लागलं तिला उगाच तू त्रास करून घेऊ नको शेखर बघतो तेव्हा रुपाली म्हणते हे बघ बाई तुझा आम्हाला त्रास होतो पण असं नको वागू शेखर बघा ना हिला किती लागलंय शेखर म्हणतो तू काळजी घे ग नेत्रामध्ये नाही साहेब एवढं काही नाही तो तो बरं तू सकाळी सात वाजताच नाही रुपालीमध्ये सात एवढ्या सकाळी आधी तू कुठं बाहेर चालला आधी म्हणतो नाही शेखर म्हणतो नाही इलाईच्या घरी जायचंय सकाळी जाऊन ती संध्याकाळी परत येईल रुपालीमध्ये काय काय झालं घरी सगळे ठीक आहेत ना आणि विचारात पडते चला सगळाच योग जुळून आला म्हणजे नेत्राच्या मृत्यूसाठी उद्या सकाळची वेळ शेखर म्हणतो नेत्रा मी ड्रायव्हरला सांगून ठेवलं गाडी घेऊनच जा म्हणजे रात्री वेळेवर येशील म्हणते नाही साहेब उद्या सकाळची सातची बस आहे मी बसनेच जाते तो तो ठीक आहे मग मी ड्रायव्हरला कळवतो आधी काहीच बोलत नाही आणि निघून जातो नेत्रा रुपालीकडे बघते तर ती स्माईल करते नेत्रा रूममध्ये येते म्हणते माझा जीव घेऊन कुणाचा फायदा होणार आहे कुणी पाठवला असेल त्याला विचार करू म्हणते माझा जीव घेतल्याने कुणाचा फायदा आहे याचं उत्तर खूप सोपं आहे रुपाली बाई साहेब मला मारून फक्त आणि फक्त रुपाली बाईसाहेबांचाच फायदा होईल तर तुम्हाला काय अडचण नेत्र आधीच्या जीवासाठी एवढी झडते पण आधीला त्याचं काहीच वाटत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद